सरकार ने पेट्रोल लीटर मागे 5 रुपये आणि डिझेल लीटर मागे 10 रुपये स्वस्त केलंय। दिवाळीला सरकारने दिलेलं ही गिफ्ट म्हणजे मृगजळ असल्याची टीका होते। दुसरीकडे सरकार आता कांदा स्वस्त करायला निघालंय। सरकार कांदा स्वस्त करणार म्हणजे परदेशातून कांदा आयात करून कांद्याचे भाव पाडणार अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जाते। कांद्याचे भाव पाडल्यास शेतकरी देशोधडीला लागेल अशी भीती व्यक्त केली जाते। आपण बघतोय एकीकडे इंधन स्वस्ताईचं मृगजळ दाखवलेलं आहे। केंद्र सरकारने अवघे 5 रुपये पेट्रोलवर स्वस्त केलेले आहेत तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त केलेला आहे। तर दुसरीकडे कांद्यावरचे दर सुद्धा कमी करण्याच्या तयारीत आहे केंद्र सरकार। आणि कांदा आता आयात केला जाईल का या सगळ्याबद्दल कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती पसरलेली आहे। केंद्र सरकारने या स्वस्त दरात कांदा ग्राहकाला पुरवणं याच्यावर लक्ष न देता शेतकऱ्यांचंही मोठ्या कष्टातून हा पिकवलेलं कांद्याचं पीक नैसर्गिक आपत्ती असेल, गारपीट असेल, अतिवृष्टी असेल यावर मात करून एक कांदा जेव्हा बाजारामध्ये येतो या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले पाहिजे। सातत्याने केंद्र शासनाकडून बाजार भाव नियंत्रित ठेवण्यासाठी वेगवेगळे पर्याय या ठिकाणी केले जात आहेत। ही अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे। यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान या ठिकाणी होत आहे।